रत्नागिरी मधल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधामध्ये स्थानिकांनी आंदोलन केलं, मात्र पोलिसांनी या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. वातावरण टेन्स आहे. खरं तर महाराष्ट्रातला आणि केंद्रातल्या सरकारला जनतेचं घेणं देणं नाही. हम सो करो सो कायदा अशा पद्धतीचं वागण्याचं काम सरकारच्या वतीनं सुरू झालेलं आहे. बारसू रिफायनरीच्या ठिकाणी मी स्वतः भेट दिलेली होती. मी विरोधकांचं मत ऐकलेलं होतं आणि त्याच्या बाजूच्याही लोकांचं मत ऐकलेलं होतं. आणि हा प्रकल्प झाला पाहिजे, पण नेमका कुठं झाला पाहिजे याचंही त्या ठिकाणी काही त्याचे संकेत आहेत. कारण की कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचं नुकसान होतं आहे आणि या सगळ्या गोष्टी तपासल्या पाहिजेत. मी मागच्या अधिवेशनामध्ये हा प्रश्न विधानसभेत आला होता, त्यावेळेस मी प्रश्न उपस्थित केला होता की त्याच्या जवळच्या जागा या मोठ्या प्रमाणात सत्ता पक्षाच्या बगलबच्च्यांनी घेतलेल्या आहेत आणि म्हणून त्या पद्धतीचा जोर त्या ठिकाणी लावून स्थानिकांना त्रास दिला जातो का ही सरकारने तपासलं पाहिजे. कारण की आपल्या लक्षात आहे एका पत्रकाराचा खून करण्यात आलेला होता, तो मोटरसायकलनं जात असता आणि त्याच्यावरचा हा प्रश्न होता. आणि पत्रकारांनी खरी दाखवलं तर त्याला जीवे मारण्याचाही प्रयत्न केला जातो आणि मारणारी गाडी कोणाची होती तर ती रिफायनरीच्या लोकांची होती अशा पद्धतीचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. मग अशा पद्धतीचं गुंडाइजम करून जनतेच्या मनाला चिरडून टाकण्याचं पाप राज्याचं सरकार ठरवून करते आहे का? आणि म्हणून मी काल त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यालाही सांगितलं की आपण याच्यामध्ये जनतेच्या मताला आदर देऊन आणि दोन्ही लोकांना सोबत घेऊन कसा मार्ग काढता येईल त्याच्यातला प्रयत्न केला पाहिजे. पण राज्यातलं सरकार हे बिल्डरांचं सरकार आहे, उद्योगपत्यांचं सरकार आहे, हे सर्वसामान्याचं सरकार नाही. त्याचं प्रतीक आज आपल्याला रिफायनरीच्या त्या स्थळावर पाहायला मिळती आहे. याचा आम्ही निषेध करतो. सरकारने याच्यात मध्यस्थी केली पाहिजे, सामान्य लोकांना चिरडण्याचं काम केलं गेलं नाही पाहिजे. आपण पाहिलं की गुजरात ते मुंबईचा एक वेगळा रस्ता तयार केला जातो आणि परवा पालघर जिल्ह्यातील आदिवासी महिलांना कसं पद्धतीचं त्या पोलिसांच्या माध्यमातून कसं घरातून बाहेर काढलं जात होतं, एक दुर्दैवी चित्र या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. हे सरकार असं का वागते आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून सरकारने याच्यात तातडीनं मध्यस्थी करावी, दोन्ही लोकांना सोबत घेऊन त्या ठिकाणातला मार्ग काढला पाहिजे. आम्ही प्रकल्पाच्या विरोधात काँग्रेस नाही, पण कोकणातल्या पर्यावरणाचं ऱ्हास होत असेल, त्या स्थानिक लोकांचा विरोध असेल, तर ह्याही गोष्टी तपासल्या पाहिजेत. नाहीतर यांच्या बगलबच्च्यांनी त्या ठिकाणी जमिनी घेतल्यात म्हणून आम्हाला तिथंच करायचं आहे अशा पद्धतीचं पाप सरकार करत असेल तर कदापि काँग्रेस हे मान्य करणार नाही. मी तुम्हाला सांगितले, मी स्वतः त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्यावेळेस पावसाळा चालू होता आणि ज्यावेळेस मी त्या गावात पोहोचलो त्यावेळेस पाऊस जोरात चालू होता, ते चित्र मला अजूनही आठवतं. आणि त्या भर पावसामध्ये महिला त्याचा त्या प्रकल्पाचा विरोध करण्यासाठी उभ्या असताना मी आणि हजारो महिला, हजारो काही अशा दोन चार महिला नाही, हजारो महिला पाण्यामध्ये भिजताना मी पाहिलेल्या होत्या. त्यांचा जोरात विरोध त्या ठिकाणी मी पाहिलेला होता आणि म्हणून मी काल जिल्हाधिकाऱ्यांनी मुद्दाम सांगितलं की आपण ते तो रुद्रप्रूप त्या महिलांचं मी त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. त्यामुळे तिथं माणसापेक्षा महिलांचा भूमिका एकदम त्या ठिकाणी आहे. कारण की महिला ह्या पर्यावरणासाठी आणि आपल्या परिसरासाठी पुरुषापेक्षा दोन पावलं सजग असतात आणि त्याच्यामुळे बारसूला ज्या पद्धतीची घटना मी पाहिली होती, आजही आपण जे सांगताय की महिलांनी त्या ठिकाणी पोलिसांच्या गाड्या अडवलेल्या आहेत, महिला रस्त्यावर झोपलेल्या आहेत, तर निश्चितपणे त्या पद्धतीचं विदारक चित्र त्या ठिकाणी असतील.
आणि पोलिसांनी हे चिरडण्याचं काम करत असेल तर बरोबर आहे की जालियनवाला बागसारखं हे सरकार करत असेल तर इंग्रजालाही लाजवेल अशा पद्धतीचं हे सरकार आता वागणूक राहिलेलं आहे. तसं करू नये, हे लोकशाही आहे आणि या लोकशाहीच्या याच्यामध्ये परवाच आपण त्या पद्धतीनं खारघरचं पाप आपण केलं, उन्हामध्ये लोकांना बसून मारलं, हत्याकांड सरकारने घडवला, तसं पुन्हा हत्याकांड सरकार घडवतो काय असा प्रश्न स्वाभाविक जनतेच्या मनात निर्माण होऊ शकतो. काँग्रेसचा विरोध नसेल तर काँग्रेसला अशी सांगितलं की आमचा प्रकल्पाला विरोध नाही, पण पर्यावरण हे तेवढाच महत्वाचं आहे. गोव्यामध्ये आपण जा, गोव्यामधल्या पर्यावरणासाठी त्या पद्धतीच्या माननीय सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आदेश दिलेले आहेत. जिथं पर्यावरणाचा भ्रास होत असेल आणि स्थानिक लोक त्या पद्धतीची काही भूमिका मांडत असतील तर सरकारने ते पुढं विचार लक्षात घेऊन त्या ठिकाणी त्या पद्धतीचा मार्ग काढला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. पण त्यांच्या बगलबच्च्यांनी आजूबाजूला जमिनी घेतल्या तरी तिथंच आम्ही बांधू अशा पद्धतीचं अगर कृत्य सरकार करत असेल तर बिलकुल कदापि काँग्रेस या गोष्टीला मान्य करणार नाही, त्या गोष्टीचा विरोध करेल. काँग्रेस तिथे जाऊन तिथल्या लोकांची चर्चा करून ते त्यांचे प्रश्न त्यांचं म्हणणं जे आहे सरकारपर्यंत पोहोचेल का, त्या भूमिकाचं काँग्रेस. मी आपल्याला सांगितलं, मी स्वतः त्या जागेला गेलेलो होतो. मी त्या ठिकाणी तिथं सगळ्यांना भेटलो, विरोधकांना भेटलो आणि बाजूचे त्या प्रकल्पाच्या बाजूच्या असलेल्या लोकांनाही भेटलो. दोघांचंही मत मी ऐकलं आणि सरकारला आम्ही त्यावेळेस सांगितलं की आपण दोघांचं मत ऐका, पर्यावरणाचा काय इश्यू आहे त्या गोष्टी समजून घ्या. ही गोष्ट आम्ही सरकारला सांगितली, पण सरकार बगलबच्च्यांच्या जमिनीचा भाव जास्त मिळाला पाहिजे, प्रकल्पापेक्षा त्यांच्या बगलबच्च्यांचे फायदे झाले पाहिजेत असं सरकारचं मत असेल ते चुकीचं ठरू शकतं. आणि म्हणून प्रकल्पाला आमचा विरोध नाही मी सुरुवातीला सांगितलं, पण प्रकल्पापासून पर्यावरणाला धोका होत असेल आणि स्थानिकांचा विरोध कायसाठी आहे या सगळ्या गोष्टी सरकारने तपासल्या पाहिजेत अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. काल संजय राऊत म्हणाले होते, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्त्यांनी पण ट्विट तसं केलं आहे की मुख्य केले कुठंतरी भाजपचे श्रेष्ठी जे आहेत ते त्यांना पदावरून हटवण्यासाठी दबाव आणत आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी. काँग्रेस पक्षाला याचं काही घेणं देणं नाही राज्यात कोण मुख्यमंत्री आहे कोण मुख्यमंत्री होणार आहे, कारण की राज्यात जे जनतेचे प्रश्न जे निर्माण झालेले आहेत ते भयानक आहे, भयावह आहे आणि प्रचंड आहे. रोज शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करताय, तरुण आत्महत्या करताय, गृहिणी आत्महत्या करताय, महागाई एकीकडे, शेतकऱ्यांचे प्रश्न एकीकडे, तरुणांचे प्रश्न एकीकडे, महाग आणि गरिबी मोठ्या प्रमाणात वाढते आहे. काँग्रेस त्या प्रश्नाकडे लक्ष घालत आहे. निवडणुका ज्या वेळेल त्यावेळेस आम्ही या सगळ्या प्रश्नाकडे लक्ष घालू, कारण की ही वेळ जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये काँग्रेसला जास्त रस आहे. सरकारच्या दरबारात ते मांडू, आम्ही वेळ आलं तर त्याच्यासाठी रस्त्यावर उतरू. आमची भूमिका स्पष्ट आहे, कोण मुख्यमंत्री होते, कोण रुसून बसलेला आहे, कोण कुठं गेलेलं आहे. आपण पाहिलं की खारघरच्या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी एका संप्रदायाचे लोकांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेत आणि काही मंत्री विदेशात त्या दिवशी चालले गेलेत. हे काय चाललं या राज्यामध्ये? खरं तर ह्या सगळ्या प्रश्नाला जनतेच्या डोळ्यातले अश्रू पुसणं, झालेली चूक लोकांची माफी मागितणं, अजून सरकार त्याच्यावर बोलायला तयार नाही. एक सदस्यीय IAS अधिकाऱ्याची एक समिती बनवली, तातुरमुतर धोडफेक करण्याचं काम सरकार करतंय. अनेक प्रश्न या राज्यामध्ये, कुठल्याही धार्मिक संप्रदाय आता सुरक्षित नाही. एकीकडे हिंदूचं गवा करायचा तर अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचं संप्रदाय काय हे काही वेगळ्या धर्माचं नव्हतं आणि ज्या पद्धतीनं हिंदू संप्रदायालाच या पद्धतीनं उन्हात तळपडून मारणं आणि आम्ही हिंदूचे रक्षक आहोत अशा खोट्या धाबा मारणारी सरकार जी महाराष्ट्रात आहे. म्हणून कुठलाही संप्रदाय असो, कुठल्याही धर्माचा संप्रदाय असो, या पद्धतीचं चिरडून टाकण्याचं पाप BJP करत आहे. सत्तेसाठी काही पण अशा पद्धतीची जी भूमिका राज्यातल्या आणि केंद्रातल्या BJP सरकारची आहे त्याचा विरोध आणि जनतेला न्याय मिळवून देणं ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे आम्हाला या कोण मुख्यमंत्री होणार कोण होणार नाही होणार याच्याकडे काँग्रेस पक्षाचं काही घेणं देणं नाही. भाऊ धनगेकर म्हणाले की अजितदादा मोठे नेते आहे, ते मुख्यमंत्री झाले तर मला आवडेल, त्याचं व्यक्तिगत मत असेल. हो, एकूण जर वक्तव्य पाहिले राष्ट्रवादीची भूमिका दिसते ती कुठेतरी सॉफ्ट दिसते आहे भाजपच्या बाजूला. आणि एकूणच ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंचं वक्तव्य होतं की मी एकटा लढाई लढीन, त्यामुळे कुठेतरी आघाडीमध्ये बिघाडीचं चित्र सध्या दिसतं. तुम्ही पण वारंवार बोलले की आम्ही निवडणुका ज्या आहेत त्या स्वतंत्रपणे लढू. आम्ही असं बोललेलो नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे. आमची भूमिका आहे की जो भाजपच्या विरोधात
आमच्याबरोबर लढायला तयार असेल त्याला सोबत घेऊन लढण्याची भूमिका आमची आहे. आज संविधान धोक्यात आहे, देशाची लोकशाही धोक्यात आहे, देशातली जनता आज उपाशी मारते आहे. त्याच्यामुळे अशा या परिस्थितीमध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जे बी जे पीच्या विरोधात लढायला आमच्यासोबत असेल त्याला आम्ही सोबत घेऊन आम्ही पुढं जाऊ अशी भूमिका काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही मांडलेली आहे. आता कुठं कुठं त्या पवार परिवारांचे शेअर्स आहेत त्याला काय, मी काही जासूस थोडी आहे की मी त्यांचं घर त्यांचं हे बघायला जातो आहे. काय असेल त्यांचं व्यक्तिगत असेल, त्यांचं आम्हाला काय माहीत कोणा अदानीमध्ये आहे की कोणामध्ये आहे, आमचं काय संबंध. पण पवारसाहेबांचा जो अदानीला अनपेक्षित सपोर्ट मिळत आहे त्याच्यामुळे शंका येते का या दिवशी? आम्हाला आमची भूमिका स्पष्ट आहे. कोणाचं कोणाशी व्यक्तिगत काय संबंध आहेत, कोणाचं काय घेणे देणे, आमचं काही संबंध नाही. आम्ही त्याच्याबद्दलचं कुठली प्रतिक्रिया आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने येणार. ओके एव्हरीबडी थँक्यू. मी तिथं जाऊन आलेलो आहो, त्या स्पॉटला मी जाऊन आलेलो. हॅलो, नाना पटोले बोलतील, फ्रेम दिली आहे. अरे अरे नाना कल्पनाची कल्पना.